बरोबर आहे. बीट मार्शल पेटवून करत असताना एक डॉक्टर मंडपे यांनी कंट्रोलला फोन केला होता. कंट्रोलने सीएफएस दिला एमडीटी की बीट नंबर 4 की अशी अशी घटना आहे, माणूस पडलेला आहे, रक्त निघालेलं डोक्यात. त्या ठिकाणी बीट मार्शल 4 यांनी जाऊन खात्री केली. त्यांनी आम्हाला फोनवर माहिती दिली, ड्युटी ऑफिसरला माहिती दिली. आम्ही घटनास्थळी जाऊन बघितलं. डॉक्टर मंडपे दवाखाना इंदोरा चौक ते 10 पुलिया. तर त्या ठिकाणी बघितले असता रक्ताचे थारड पडलेला आणि एका बाजूला वीट थोडा तुटलेला आणि त्याला पण रक्त लागलेला. याचा प्राथमिक अंदाज आम्ही आमच्या वरिष्ठांना दिली. एकंदरीत कोणीतरी अज्ञात इसमाने, तो पण अनोळखी होता, त्याचा कोणतरी खून केला. या माहितीद्वारे आम्ही आयकर बोलवली, त्याची सर्व अँगलने आम्ही माहिती घेतली, त्याचा फोटो व्हायरल केला आम्ही मृतकाचा. त्याचं ट्रेस झालं, त्याचं नाव मधुकर माणिक बागडे, वय 40 वर्ष, इंदोरा भंडार मोहल्ला गल्ली नंबर 6 असल्याचं निष्पन्न झालं. आम्ही त्याची माहिती काढली, त्याचा भावाला बोलवलं. भावाचा रिपोर्ट सुरू आहे. भावाचं नाव आहे मनोज माणिक बागडे. त्यांनी रिपोर्ट दिला आहे की भावाचं कोणाचं भांडण नव्हतं, पण तो त्यांना कोणतरी मारला असावा. अशा रिपोर्ट अशाच्या याच्यावरून आम्ही 302 गुन्हा दाखल करतोय आणि सीसीटीव्ही फुटेज वगैरे सर्व व्हेरीफाय करून आम्ही आरोपी शोधून अटक करण्याची कारवाई करू.